सो आज एक नवीन वीडियो है, पूर्णपणे फ्रेश ट्राय है। आपण आलो होते मागे, लकी दिसतोय तुम्हाला, आणि चाललो आहे ते म्हणजे क्रॅब कॅचिंग साठी। तर मस्त वाटतंय, नवीन काहीतरी करण्यासाठी वेगळं एक थ्रिल आहे। आणि साधारण आपण किती वेळ हे करतो, म्हणजे टाइम किती असतो याचा? की लोटू हाय जेव्हा होता टाइड, हां, तेव्हा टाकायला सुरुवात करायची, हां, आणि जसं जसं पाणी भरतं ना, बरोबर, तसं जसं त्यांच्या बिळात पाणी गेल्यानंतर कुठल्या बाहेर येतात, अच्छा, तिकडे बाहेर येतात। ओके, म्हणजे लोटू हायच्या स्टार्टिंगला, स्टार्टिंगला तू हायला गेलास आणि टाकलेस तर तुला काही मिळणार नाही, म्हणजे ती तिथपर्यंत पोहोचणारच नाही। हा, ती तिथपर्यंत पोहोचणारच नाही, किंवा त्यांची ऍक्टिव्हिटी तेवढी होत नाही। ओके, नेहमी खेकडे पकडताना पहिलं लक्षात ठेवायचं की लोटू हाय, म्हणजे सुक्तीकडनं भरतीकडे चालू होते, बरोबर, त्यावेळेला तुझ्या ज्या पगोल्या आहेत पुढे ट्रॅप बघूच ते टाकायला सुरुवात करायची। तर आता आपण डिरेक्टली खाली बोटकडे जाऊया आणि सगळं बाकी जे काही इक्विपमेंट आपण वापरणार आहोत ते बघूया, आणि आपल्याला कास्टिंगला पण माहीत बी कुठेतरी चान्स मिळेल आहे, आतमध्ये खाडीच आहे ना, तर बघूया ते पण बघूया। दुपारची वेळ, मजा करूया। बॉटल घेतले रे, मस्त डेन्स आहे एरिया, पूर्ण ग्रीन, क्रेझी वाटतंय। तू पकडलं शिके ने? हा, ते काका चालले, हा, तिकडे पकडायला सही आहे, ट्रेडिशनल ही खाडीच आहे पूर्ण। हा, हे सगळे असे तुला चॅनल्स दिसतील, हा, बरोबर, म्हणजे ते पासेज सारखे बनवले आहेत बाहेर पडायला, चॅनल्स आहेत सगळे, पण ही वाट म्हणजे पुढे येण्यासाठी बनवली, हा, इथे ते गणपतीचे विसर्जनासाठी, अच्छा, आणि आजूबाजूला सगळं मॅंग्रोव्ह आहे, ओके, पावसामध्ये हे पूर्ण ह्याच्यावरनं पाणी जातं, अच्छा, भरपूर पाणी असतं, भरतीच पाणी, पावसात तिथपर्यंत वर येतं पाणी, ओके, हे सगळं पाण्याखाली असतं। मानवणी लाईफच्या व्हिडिओत बघा, जाऊन चेकआउट करा नक्की, बरेचसे व्हिडिओ आहेत, म्हणजे मला वाटतं इन्फिनाईट व्हिडिओ असणार, आणि मी देखील स्वतः खूप बघितले कुर्ल्यांचे व्हिडिओ। तुझा फेवरेट भाग काय आहे रे कुर्ल्या? कुर्ला फेवरेट भाग म्हणजे माझी रासच आहे, कॅन्सर रास असल्यामुळे कुर्ल्या, आणि पहिला जो मालवणी लाईफला जो रीच दिला चांगला तो कुर्ल्याच्याच व्हिडिओने दिला, तर त्यांना मागे सोडायचं नाही कुठे, कंटिन्यू राहणार प्रवासात। तर बघूया आज काय होतं आहे, काय धमाल होते आणि कसा हा पूर्ण अनुभव आहे ह्या मॅनग्रोव्जमधला, तर स्टे ट्यून राहा, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा। दोन युट्यूबर आहे, मला छोटी बोट वाटते, रोज आपण ह्याच बोटीने जायचो, जबरदस्त, येस, क्रेझी, मस्त। आता ट्रॅव्हल व्हायला सुरू झालेलं आहे, पहिला अनुभव जबरदस्त, हा, मग पावसात एक काय असतं म्हणजे हे चॅनल मधनं जावं नाही लागत, पावसामध्ये डायरेक्ट बायपास मध्ये ही झाड आहेत ना पाण्याखाली असतात, ओके, एवढं पाणी भरत लेवल दाखवतो, त्याच्यामुळे असं चॅनल मधनं जायची गरज नाही, मधून डायरेक्ट कुठून पण बायपास करू शकतो, बायपास करू शकतो, वळण सगळी घ्यावी लागतात ना, तर हळूहळूची वाजते ना त्याच्या जवळ, हे आपण इथं जातोय ना, पाणी असलं असतं ना तिकडे डायरेक्ट, असं सरळ डायरेक्ट, किती वळण वाचणार होती, हो, फिरायला मस्त आहे छोटीशी बोट। Thank you.
सर असं लागणार हरकत नाही खतरनाक. प्रवासाची स्टार्ट जी आहे ना ती एवढी क्रेझी झाली आहे. मागे बघाल पूर्ण मॅनग्रूव्हचा एक चॅनल आहे ज्याच्यातून आपण प्रवास करतोय कंटिन्यू. ह्या साईडला पण बघा मागेपर्यंत पूर्ण लांब लांबपर्यंत आहे. त्यात कंटिन्यू छोटे छोटे बोय येतात ना रे मलेट आहेत ना या त्याची ऍक्टिव्हिटी होते आजूबाजूला. बोटीची जाग झाली आहे त्याच्यामुळे. आता बघूया आपण पुढे जाणार आणि जो स्पॉट आहे तिथून आपण आकल्या ना पागोली पागोली टाकायला सुरू करणार आहोत. आणि साधारण किती आपल्याला टाइम लागणार आणि किती आपल्याला टाकायचे आहेत आता हे नेट्स? 35 नेट्स आहेत आपल्याकडे. ओके आणि मग वेटिंग टाइम 15 मिनिटं आणि त्याच्यानंतर मग उचलायला चालू परत मग इकडे येऊन 15 मिनिटं थांबायचं. हा गर्मी जबरदस्त आहे ना ह्युमिडिटी थोडं जरा सावलीत न गेल्यावर बरोबर रिलॅक्स वाटत. हा हे करूया बघ ना कॅमेरा आहे ना ह्याच्यात बघ रिव्हर्स पार्किंग सेन्सर तो लेफ्ट 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 या बाजू या बाजू या बाजू माहिती आहे पण एकदम नियर पास आहे कुठल्या धरायचे आहेत हे शुअर होतं एकदम क्लोज मिस आहेत सगळ्या झाडाला पडली आहे पावसात पावसात हे वजन कमी झालं की मग हे सगळं प्रिपरेशन पहिले करून बेट लावून मग टाकायला सुरू. त्याच्यानंतर मग काय काम नसतं त्याच्यात फक्त होल्ड करायचं. नंतर बेट काढण्याचं काम असतं काढावं का लागतं नंतर अशी जाळी टाकली तर मांजर कुत्रे खाऊन हे करतात. हे काय आता शार्क ओके त्याची चामडी आहे ती. हा वेस्ट पार्ट जो आपण खात नाही एडिबल नाही तो किंवा जो राहिलाय टाकून देतात तो बरोबर. ह्याच्यात पण काही लोकांचा समज काय माहित आहे हे लावतात ते काही लोक बोलतात की ते कुसलं पाहिजे. अच्छा म्हणजे त्याला घाण वास आला पाहिजे म्हणजे खराब झालं पाहिजे. पण माझा एक्सपिरियन्स असा आहे ना की ते चांगलं असलं पाहिजे रक्तवालं फ्रेश म्हणजे जसं त्याचं रक्त चालतं ना पुढे ते आपल्या पाण्याच्या फ्लो बरोबर तशी त्याला त्याच्या वासावरती येते अट्रॅक्ट होते त्याच्याजवळ. काही लोकांचा समज आहे की ते एकदम हे झालेलं पाहिजे खराब म्हणजे खराब झालेलं असेल ना तर ती पटकन तोडून घेऊन जाते. एकदा तोडून घेऊन राहणार ती एकदा तोडून घेऊन गेली की परत येत नाही ती बरोबर असं तेवढा वेळ तिचा झालाय. हा बरोबर. आता हे जेव्हा काढून होतो ना तेव्हा आम्ही पाण्यात नाही टाकत. समजा आता आपलं झालं की घरी जाताना काढतो ना ते पाण्यात नाही टाकत वरती टाक बरोबर म्हणजे त्यांच्यासाठी जास्ती खाणं तिथे पडून राहिलं नाही. हा मग ते परत त्याला येणार नाही कारण ते एकदा मग ते नेऊन ठेवतात स्टोअर करतात. अच्छा हे बंद झालंय म्हणून जाता नाही येणार इथून आपल्याला. जुवाड बंद झाली सचिनला घाई झालेली म्हणून त्यांनी पहिली फटकन टाकली नाही एवढी कशी हे होते ना आता दुसरी एक थोडासा म्हणजे अंतर ठेवून टाकायची. आता हे एवढं आहे ना एवढं अंतर ठेवून टाकायची नवीन खेळाडू तयार करतो. तरी पाहिजे ना आपल्यासोबत तिसरा. रोहनच्या चॅनलवर बरेच फिशिंग क्रॅब सगळेच फिशिंग चे आणि पहिला जो व्हिडिओ आता येणार आहे तो क्रॅबचा असणार आहे. मजा येणार आहे मजा. ताण पण आहे ना भरतीच. आता लो टू हाय आहे ना इथे कसं तिकडे हा इथे पाऊण तास पाऊण एक तास पुढे जातो.
इकडून परत उचलत जायचं तिकडे गेलो आणि तिसऱ्या टायमाला परत इकडे यायचं आणि सगळी घेऊनच जायचं. तीन चान्स राहतात. तीन चान्स मी तीन चान्स मध्ये थांबतो. काही जण थांबतात दिवसभर. एवढा पण रिस्क नाही घेत मी. तेवढा टायमिंग आहे तो पकडून मला किती पण भेटून देत. तीन चान्स मध्ये जेवढे भेटतील तेवढे घेऊन जायचे. तो अडकला. अडकला नाही तर तो जाणार गाडीत तिकडे. किंगफिशर. किंगफिशर आपण झोपलेलो. फांदीवर. त्याला अक्षरशः गुंजरून जाऊ शकत होतं. एवढा गुंगीत होता पूर्ण. पूर्ण किंगफिशर घेऊनच झोपलेला वाटतो. आता आपले होत आले. संपत आले ना. आता लास्ट करू इथे कुठेतरी बसूया. ओके सावलीत. आता किती टाकतो आपण. आता ही तीन राहिले लास्ट. शेवटच्या तीन. तीन कुठेतरी सावलीत बसूया. हो खूपच ऊन आहे. या उन्हात ऍक्च्युली बाहेर पडायला तसं वाटत नाही पण इथे आतमध्ये आतमध्ये हा ऍक्च्युली ह्युमिड आहे. पाणी पाण्याची हीट म्हणजे असं नाहीये की थंड काहीच आहे इथे. आता सध्या फक्त मला वाटतं सावली आहे जी आपल्याला थंडावा देऊ शकते. येस. हे बघा आता ही लास्ट आहे ना. शेवटची. चला ही लास्ट आहे. डन. ओके आपले किती झाले आता टोटल. आपण 35-36 टाकलेत. आता 10-15 मिनिटं थांबून 15 मिनिटं थांबून मग 20 मिनिटं थांबलं ना की ते. आणि जास्त वेळ थांबलं तर काय होतं. निघून जातात परत. नाही निघून नाही जात. हे मोरीचं मास असलं ना तर शक्यतो नाही. मध्ये भरतच जाणार अजून अजून. भेटतात एका ठिकाणी शक्यतो दोन भेटतात नाही तर एकच. आणि सगळ्यात जास्त किती भेटलेत अजून पर्यंत एका जाळ्याला. दोन तीन भेटतात. तीन. आणि सगळ्यात मोठी साईज किती किलो होती. ती साईज मला तशी 2 किलोची भेटली आहे. ती ग्रीन वाली पण ती क्वचित भेटते कधी तरी. म्हणजे रोजची गॅरंटी नाही त्याची. बरोबर. मिळाली तर मिळाली नाही तर नाही. नाही तर 300 ग्रॅम 350 ग्रॅम असतात. फिक्स आहे म्हणजे ते कन्फर्म मिळतात. बघू या साईडला सर. या साईडला इथे आय थिंक मालवणी लाईफ हा युट्यूबरचा सगळ्यात क्विकेस्ट एडिटर असं नाव देऊ शकतो आपण त्याला. कारण आता ऑलमोस्ट त्यांनी चालू केलेला आहे व्हिडिओ अपलोड करायला. आता मला तर अशी भीती आहे की कदाचित मी घरी पोहोचे पण हा व्हिडिओ आलेला असणार. मी म्हणला अरे मी गेलो होतो आज की काल. ऍक्च्युली हे स्टोरेजचा इश्यू असतो ना तर त्याच्यामुळे लवकर एडिट करून. म्हणजे परिस्थिती. थोडक्यात तुला परिस्थितीला दोष द्यायचा. ग्रेट सुपर मॅन. तुम्हाला काय वाटतं किती कुर्ल्या लागणार आजच्या दिवसाला. कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुला किती वाटतात रे. मिळतील 35 आहेत ना. ऍटलीस्ट 35-40 तर मिळतील. जेवढे जाळी आहेत तेवढी तर मिळणार. बघूया. तुमच्या तोंडात साखर करून एवढे. करून आणि आपण आता हा प्रवास सुरू करूया आणि बघूया काय किती कॅच होत आहे. ते आज जागा बदला. तू आता ना जागा बदला. चला हा
त्याच्यावर तुला कम्फर्टेबल आहे ना बसायला? शाळा कुठली तुझी? चला आता पहिली उचलूया बाबा. या साईडने उतरा, या साईडने. गावात ना उचलू नाव नेलं ना, नाव नेलं ना, नाव नेलंच काय नाव बाबूच्या हातात. कुठे दिसतो तुला? आकली पण दे, हे दे. जबरदस्त नजर आहे रे. हा हा हा, दिसली, आता दिसली आहे. बघा पहिलीच कुठे जायचं नाही, इथे पाहिजे तिकडे, इकडे झाली पाहिजे. स्ट्रगल, फुल स्ट्रगल. काही करून तिला त्या बाजूला जाऊ नाही द्यायचंय. आली पकडलंय तिने. आली आली आली, जाळ्यात तर आली आहे. अरे शाबास. हे बघा आकली तर अजून, हे पगोली तर उचलली पण नाही अजून. हे बघा साईज, बघ साईज, बघ खतरनाक. त्याला दाखव साईज, खतरनाक आहे. बघ पकड बाबू, दाखव दाखव. जबरदस्त यार. आता तर मी पगोलीच्या साठी वाट बघत होतो, इथे गेम त्याच्या आधीच व्हायला लागला. तुझ्याकडे आहे रे, मी कुठे करत बसू. अरे जबरदस्त जबरदस्त. हा स्ट्रॅटेजी चेंज आणि कुर्ली ऑन. एक जबरदस्त या बाजूनच उचलते. जबरदस्त लागलेली आहे. बाजू बाजूच आहे रे, बाजूच आहे. ऊन कमी पण ऍक्च्युअली ताण चालू नाही झाला. हा, हे थोडं ऑट टाइमच करतो ना आपण. म्हणजे भरती यायला, हा म्हणजे दोन तीन बोललो ना तर अजून, हा वेळ लागणार त्याला साधारण 3 नंतर ना. आज आज किती माहिती आहे, 1 लोटू हाय चालू झाली समुद्राला. आता बघूया काय रे असा. पटापट डाव्यासाठी का? आता त्याचे काय वैशिष्ट्य होतं माहितीये, ज्या दिवसात ना भात एक कापायचे ना, त्या ती पडलेली असायची, पडलेली. त्याच्या खाली सगळे मेंगानी बोलले पाहिजे. मेंगानी चल कर. काय म्हणलंय? नाही हा पावसाच्या वेळेस, पावसाच्या वेळेस. अरे प्रत्येक
अरे लकी बोलायचं होतं डायलॉग डायलॉग टायमिंग वर डायलॉग विसरला आज. पुढच्या तीन तिघांना एक एक आहे, तिन्ही पगोल्यांना एक एक आहे. रेकॉर्ड होत आहे, रेकॉर्ड होत आहे. इथे भेटलं ना आता घरात काही न मिळण्याचा स्पॉट आहे. जागा चांगली आहे तिथे, पण तिथे चान्सेस भरतील. ऑन कॅमेरा सांग, ऑन कॅमेरा, ऑन कॅमेरा काका जरा याला सांग, ऑन रेकॉर्ड सांगतोय. चला एक 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 गेलेला आहे पहिला. काका झाले तो चालला नाही. इथे तर भरती असली असते ना, आता 100% भेटणार होती हे मी गॅरंटी सांगतो. ट्रायल असंच नेट प्रॅक्टिस, नेट प्रॅक्टिस म्हणजे कसं व्ह्युअर्सना समजलं पाहिजे ना. तुझे एवढे व्हिडिओ बघून जरी नाही समजलं असेल तर आता पण समजलं पाहिजे कसं फिरतात, कसा टाइम स्पेंड करतात, कसं मग ह्याचे हात बदलून बदलून जागा बदलून कुठल्या शोधतात. ए बोल रे लकी काय आहे ना, आहे 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 दाखवते का हा लहान आला मस्त घेतलं ना घेतलं पुढच्या तीन मध्ये तीन असणार म्हणून सांगितलं ना. दोन तर निघाले मी काय सांगितलं उचलताना हाय म्हणून काय टाकू. असा आता किती राहिलेत आपले शेवटचे दोन राहिले लास्ट दोन. आता आता हे फुल लकी लकी किती दोनच आहेत. दोघांमध्ये तीन मिळणार बापरे कधी आवई जबरदस्त मस्त साईज मस्त साईज. अरे म्हणजे शब्द म्हणजे शब्द रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड. ही दोनच्या बरोबर झालेली आहे आता एक. चला आता एकात एक आली आता एकात दोन आले पाहिजे. दोन येणार रे. किती विश्वास आहे तुला लकी काकावर? 100%. अरे एक पण नाही थांब पुढे. 100%. आता पुन्हा 15 मिनिटं आराम आराम आणि पुन्हा हे जाऊ तर पुन्हा सावलीत आपण थोडा थांबणार आहोत आणि मग पुन्हा कास्टिंग सुरू. मी असं का घेतो माहित आहे, सेफ्टी राहतं ते. आणि होळीत नुसतं घेतलं ना खाली तो सरकत राहतो ना. सरकत राहतो बरोबर. असं ह्याच्यावर सरकत नाही, फायबरवर नाही तर सरकत. मागचे दोन पाय आहेत ना पाक, तिथून ती दोरी घातली. सूत आहे ते. लास्ट होती आपली, लास्ट क्रॅब होता. आणि हा जो लहानशी साईज आहे घेऊन जायची गरज नाही आहे, घेत नाही. छोट्या साईज आपण रिलीज करणार आहोत. छोटी सोडून देऊया. चला उडी लागली. सो आता पुन्हा आपण सुरू करतोय. 15 ते 20 मिनिटं आपण थांबलो आणि आता आपला सेकंड राऊंड आहे. ह्याच्यात बघूया काय धमाल होते. गॅरंटी कमी आहे ते बोलतोय मग तसं. जाग आहे ना जास्ती इथे. सुरुवात करा जी. येस बाबू हात धोये हे काम घरगडा दी आयटम मला नाही वाटत पहिल्या
इथे जाग होती ना खूप, आपण बोलत होतो मी 100% देतो, मी पण 100% देते. ती बोलता बोलता आली असेल चुकून, तर बोलता बोलता गेली पण असते, येऊन खाऊन गेली. खाऊन नाही. हाय रे. अरे हाय, छोटी आहे पण, छोटी आहे पण, हाय छोटी आहे पण आहे. चला, नाही कुरली होती, सुरुवात चांगली झाली आहे. 100% चान्स होता. आता बघूया पुढे काय होतंय. ओ हो, दाखव दाखव इथे दाखव. जबरदस्त जबरदस्त. हो दिसतो एकच आहे मंडळ डेंगा. हा बघा ना, जेव्हा चालू करायचं तेव्हा बंद करशील, बंद करायचं. अरे कडक कडक रे, भूतच घे नाही तुला तरी आधी आतमध्ये द्या. जबरदस्त, एक नंबर. चला ही रिलीज. खतरनाक रे, बॅक टू बॅक राऊंड असेल पुढचा, त्याच्यात कदाचित लास्ट राऊंड मध्ये अजून चांगला रिपोर्ट होईल. आपण जे आलेलो तेव्हा जाणार तिथे थांबणार आपण. हा, तिथे थांबल्यानंतर आपण पूर्ण उचलत जाणार तिथे थांबणार. हा, आणि ती शेवटची ती लास्ट मध्ये सगळं घेत कव्हर कर द्या. चांगली आहे, चांगली आहे. मस्त किती झालं की सेकंड राऊंड मध्ये? 4, 5, 6, 6. चांगली साईज आहे ना ही सेकंड राईडची. ओहो, कडक आहे. अरे जबरदस्त जबरदस्त, मस्त साईज. आराम मिळाले बाबू, मगाशी तुझ्या पेक्षा जास्त काढले. आता आराम आपला सेकंड लास्ट राऊंड आहे, जो की आपण पूर्ण जसे आलो तसे आज जाणार आणि जे काय कुठल्या लागतात ते बघणार आणि त्याच्यानंतर येताना सगळं कलेक्ट करत रिटर्न करणार. आताच्या ट्रिपला ठरेल आपण किती वेळ थांबायचं तिथे. हा, मोठी मोठी शडा नाही चालू केलं. ये तू घे रे, अगदीच लहान नाही.
आता लास्ट राउंड जो है आपला तो चालू होतो है आणि इथून आपण हा प्रवास एंड करणार आहोत. कसा होता एक्सपीरियंस आमच्या सोबतचा काय म्हणताय? शेवट करतो आपण. हां सगळे उचलत चाललोय. यस जे काय मिळेल ते आता शेवटचे हे लास्ट आहे आपल्याला. बऱ्यापैकी बऱ्यापैकी झाले. हां बऱ्यापैकी होते. तर आता हा एक्सपीरियंस कसा वाटतोय नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आता ह्या लास्ट राउंड मध्ये किती भेटतात तेही टाका. तर आता बघूया चला लकी सुरुवात करतो इथे. तर आता जेवढ्या पगोल्या त्या उचलायच्या आहेत आणि पुन्हा बोटीत ठेवायच्या. तर हा आपला लास्ट राऊंड आहे. आपल्याला घरी जायचं. आता चान्सेस खूप कमी आहेत ना असायचे आणि नुकतेच चान्सेस का मिळत नाही माहिती नाही. ही टायमिंग चांगली आहे. चांगली आहे. अरे दोन आहेत पण छोटे छोटे लहान आहेत. राहू द्या. चला जाऊ द्या. नंतर यांच्या जागी मोठे मिळून दे. अरे दोन येतोय तर घे. खाणार असतील तर घे. राहू दे राहू दे. काय ना छोटी आहे ती. असं बरी आहे. कडक साईज आहे. मस्त साईज आहे. अरे मस्त मस्त साईज पाहिजे. एवढा वेळ झाला असं वाटत आता नाही लागत आहे काय. हाय 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 चालेल चालेल चांगलं आहे. सनसेट ऑलमोस्ट होत आलेले आता. साडेपाच झाले. मस्त वाटते. हा शेवटचा चान्स आहे आपल्याकडे. काय म्हणता? असणार नसणार? असणार. 100% असणार. चला होऊया. असलीच पाहिजे. आता लास्ट चान्स आहे. चला आहे 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 असणार आहे बोल. चला आज सुटली. चौघांचं मत चांगलं. नाईस. चल बांधून टाक. घरी जाऊया. चला आता घरी जाऊया. सगळ्यात सोपा जो भाग आहे ना व्हिडिओमध्ये तो मला वाटतं की फक्त ते पगोली उचलून तिथून कुर्ल्या ट्रान्सफर करणं आहे. पण त्याच्यात पण मेहनत तर लागते. तर दुपारचे आलेलो आहोत आणि त्या व्यतिरिक्त बाकी जे सेटअप करणं सगळं मेंटेन करणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. तर आता आपण डायरेक्ट किनाऱ्याकडे जाऊया आणि तिथे भेटूया. चला चला दुखले माझे. किती वर गेली बघला. बाउन्स डायरेक्ट बाउन्स. सो सिरियसली आजकाल स्पॉन्टेनियस प्लॅन खूप बनतात आणि आजचाही तसाच काहीतरी होता. तर मजा आली ह्या ट्रिपला येऊन. मेन म्हणजे क्रॅप कॅचचा जो व्हिडिओ होता तो अजूनपर्यंत बऱ्याचदा आपण ठरवत होतो की करायचंय करायचंय. आज फायनली योग आला म्हणा किंवा जे काय आणि मस्त एक्सपिरियन्स आला. क्रॅप कॅच तर झालेच झाले आणि त्यासोबत जे झालं ते म्हणजे मॅनग्रूव्ह सफारी झाली आहे मस्तपैकी. खूप सुंदर वाटतंय तो व्ह्यू. त्यासोबत आत्ताचं म्हणजे आता आपण जे आलो होतो ते आता सनसेट ऑलमोस्ट झालेलं आहे आणि इथे बोट पण जी आहे ती पार्क झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की जाऊन सबस्क्राईब करा. तो एंड होतो इथे. आपल्याबरोबर सचिन होता पूर्ण वेळ आणि भरपूर मेहनत आहे ते सगळे ट्रॅप सेट करणं त्याला बेट लावणं ह्याच्यापासून सगळं आणि त्याच्यानंतर आपण होतो मजा करायला मस्तपैकी क्रॅब्स काढायला. आज कसा वाटला एक्सपिरियन्स आपल्याला एकत्र फायनली तो क्रॅब कॅचचा व्हिडिओ झाला. व्हिडिओ आहे नॉट ओनली क्रॅब कॅचिंग. त्याच्यानंतर आपल्याकडे असे भरपूर प्रकार वेगवेगळे मिळतात. बरोबर. जसं घुले मिळतात किंवा मग आपल्याकडे अजून काय आपण काढायला गेलेलो ते मांडोळे माराई. तर ह्याचे देखील व्हिडिओ दिसतीलच. येस डेफिनेटली. वेगवेगळे कॅचेस करतच राहायचे म्हणजे जेव्हा सीझन ऑफ असेल आपल्याकडे तिथे काय चान्स नसेल. आणि त्याच्या चॅनल पण आहेत. हा
सृष्टीज ब्लॉग म्हणून त्याचं चॅनल आहे. ओके, त्याच्यावर तुम्हाला तर खेकड्याचे भरपूरच मिळतील आणि तो स्वतः व्यवसाय करतो खेकड्याचा. ओके, जर तुम्ही इकडचे सिंधुदुर्गातले असाल तर, कारण बाहेर पाठवायला नाही मिळत, तर तुम्ही मालवणातले आणि जवळपासचे असाल तर त्याच्यावर किलो च्या रेटने जो काय 350-350 रुपये काय जो काय रेट असतो त्या दिवशी, त्या रेटने तुम्ही खेकडे फ्रेश मिळू शकता. मिळू शकतात, तर डेफिनेटली नंबर येत असणार डिस्क्रिप्शन आणि टायटलमध्ये पण. दोन्ही पण चॅनल्स आहेत, सगळ्यांना सबस्क्राईब लाईक करत राहा, प्रेम देत राहा आणि मजा करूया. तर आत्ता आपण हा प्रवास जो आहे ना हा इथेच पॉज करूया क्रॅब कॅचिंगचा आणि पुन्हा भेटूया एका धमाल ॲडव्हेंचर्स अँड फिशिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. डिस्को डान्स चालू आहे.